नमस्कार, मी राम धनगर. आपण पाहत आहात वत्स गुलमलाहू. पाहुयात वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट वाशिम मध्ये. मानोरा येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे प्रशासकीय व आर्थिक अधिकार सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षिका कुमारी जे एम झाडे यांच्याकडे देऊन कारभार पूर्ववत करण्यासाठी शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनातील नमूद माहितीनुसार शाळेच्या मुख्याध्यापक पदाचे आर्थिक व प्रशासकीय अधिकार सेवाज्येष्ठ शिक्षिका कुमारी जे एम झाडे यांना प्रदान करण्यात आले होते. मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने ते अधिकार संपुष्टात आणले आहेत. त्यामुळे शालेय प्रशासन चालवण्यात अनेक अडचणी येत असून सोमवारपर्यंत या विषयावर तोडगा काढू असा विश्वास शिक्षणाधिकारी यांनी दिला असून तसे न झाल्यास आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक कर्मचाऱ्यांनी शिक्षण विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे. आमची मागणी ही होती की ते अधिकार रद्द करून आमचे अधिकार आम्हाला पूर्ववत मिळण्यात यावे, कारण मी सेवाज्येष्ठ शिक्षक आहे आणि माझा तो अधिकार आहे. त्याच्यामुळे शिक्षक तासिकेवर परिणाम झाला, शिक्षकांची मनस्थिती बिघडली, विविध कर्मचारी सगळे भयभीत झाले आणि शाळेचं व्यवस्थापन बदललं. संस्थेत वाद असल्यामुळे चॅरिटीने पत्र दिलं आहे की संस्थेत काही म्हणजे संस्थाच नाही, त्याच्यामुळे संस्थेबद्दल भाष्य करता येत नाही. शिक्षणाधिकाऱ्यांनी आता सोमवारी आम्ही करू बा असं आश्वासन दिलं. काहीच काय हा अधिकार नाही, आमचं काहीच वाद नाही संस्थेत, कार्यरत व्यवस्थापनच नाही, कारण चॅरिटीने सांगितलेलं आहे कुठलीच कुठलंच व्यवस्थापन इथं लागू होत नाही. जर सोमवारी नाही दिलं तर आम्ही आयुक्तालय कार्यालयासमोर सगळेजण उपोषणाला बसू. वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि विशेष अपडेट पाहण्यासाठी वत्स गुल्म लाईव्हला युट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा. पाहत रहा वत्स गुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा.